आता पॉवर डायरेक्टरमध्ये आपण कशा पद्धतीने व्हिडिओ तयार करायचा आणि प्रोड्यूस करायचा ते आपण बघूयात। आत्ता इतक्या वेळा मी हा व्हिडिओ एडिट केलेला आहे, ठीक आहे। आता मी हा व्हिडिओ प्रोड्यूस करतो। प्रोड्यूस व्हिडिओमध्ये 4-5 पर्याय आहेत, त्याच्यामध्ये सेव टू गॅलरी और SD कार्ड, तयार केलेला व्हिडिओ हा आपल्या मोबाईलमध्ये सेव राहतो, शेअर ऑन फेसबुक, आपण जो व्हिडिओ आता इथून एक्सपोर्ट करणार आहोत किंवा बनवणार आहोत तो फेसबुकवर जाऊ शकतो, शेअर ऑन यूट्यूब, आपल्याला जर यूट्यूबवर पाठवायचं असेल तर यूट्यूबवर जाऊ शकतो। मोर आउटपुट ऑप्शन्स म्हणजे इतरही काही पर्याय आहेत की उदाहरणार्थ व्हॉट्सअपवर तुम्हाला पाठवायचं असेल किंवा जीमेलला पाठवायचं असेल तर तुम्ही पाठवू शकता, किंवा एक्सपोर्ट प्रोजेक्ट टू सायबरलिंक क्लाउड, म्हणजे सायबरलिंकचं जे काही क्लाउड आहे म्हणजे त्यांची स्वतःची स्टोरेज आहे ऑनलाईन, तिथे तुम्ही त्याला पाठवू शकता। तर मला हे यूट्यूबला पाठवायचं, त्यामुळे मी यूट्यूबला सिलेक्ट करतो। आता याच्यामध्ये 4 पर्याय, त्यापैकी 2 पर्याय हे त्यांनी लॉक केलेले आहेत, अल्ट्रा HD म्हणजे 4K रेझोल्युशन आणि फुल HD म्हणजे 1080 पिक्सेल। आता या 2 रेझोल्युशनमध्ये आपल्याला व्हिडिओ नाही पाठवता येणार, कारण आपल्याकडे जे ॲप आहे ते हे डेमो व्हर्जन आहे, त्यामुळे आपल्याला त्यांनी लिमिटेड ॲक्सेस दिलेला आहे। तर आपण HD आपण हे रेकॉर्ड व्हिडिओ सेव्ह करूयात। मी त्यासाठी काय करतो, आता नेक्स्ट बटन, ओके, आता पुन्हा सुरू झालेलं आहे प्रोजेक्ट 718। आता हे ॲज इट इज माझ्या यूट्यूबच्या अकाउंटवर चॅनलवर जाऊन अपलोड होईल। आता हे अपलोड प्रोसेस चालू झालेली आहे। आता इथे आधी यूट्यूबवर जाण्यासाठी जो व्हिडिओ पाहिजे आहे तो प्रिपेअर होईल आणि त्यानंतर टू यूट्यूब असं जेव्हा ऑन होईल तेव्हा ते यूट्यूबला जात असेल। आपण हे कॅन्सल पण करू शकतो, पण मला कॅन्सल करायचं नाही आहे। आणि आमच्या चॅनलला लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करा। हां, आता हा जो व्हिडिओ अपलोड होईल तेव्हा आपण त्याची लिंक आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवर किंवा आपल्या मित्रांना आपण हे शेअर करू शकतो। ती कशी करायची तेही मी तुम्हाला इमेज रेकॉर्डरच्या माध्यमातून रेकॉर्ड करून दाखवणार आहे। तर तुम्ही जास्तीत जास्त लोकांना हा व्हिडिओ शेअर करा आणि लाईक करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे जेणेकरून माझ्या चॅनलचे सबस्क्रायबर वाढल्यामुळे आपोआपच माझ्या चॅनलची प्रसिद्धी होईल आणि मी जे काही व्हिडिओ बनवतो आहे ते सर्वांना मिळतील। आता टू यूट्यूबला क्लिक केल्यावर आता आपण हे अलाव करूयात, मीडिया अलाव यूट्यूब टू ॲक्सेस फोटोज, मीडिया अँड फाईल्स ऑन युअर डिवाइस। आपल्या डिवाइसमध्ये, आपल्या मोबाईलमध्ये जे काही फोटोज असतील किंवा जो काही व्हिडिओ असेल, मीडिया असेल, ऑडिओ असेल किंवा इतर काही फाईल्स असतील तर ते सर्व ॲक्सेस करण्यासाठी आपण त्याला परमिशन देणार आहोत, अलाव म्हणणार आहोत। आता या ठिकाणी हा व्हिडिओ अपलोड होण्यासाठी तयार आहे। तर खाली आपल्याला अकाउंट विचार दिलेला आहे, रेवणसिद्ध कट्टे, त्याच्याखाली 2009@gmail.com, हे माझं स्वतःचं वैयक्तिक चॅनल आहे। आता इथे टायटल आपल्याला द्यावं लागणार आहे, हा व्हिडिओ कशा संदर्भात आहे। समजा आपण ॲडॅप्टेशन्स ऑफ लिव्हिंग थिंग्स असं नाव दिलं असेल, याला ॲडॅप्टेशन ऑफ लिव्हिंग थिंग्स आपण असे नाव देऊ शकतो। पण आता मला ह्या व्हिडिओला वेगळं टायटल द्यायचं आहे, हाऊ टू रेकॉर्ड स्क्रीन अँड अपलोड अँड एडिट इन व्हिडिओ एडिटर दिलेलं आहे। डिस्क्रिप्शनमध्ये पण आपण हे सगळं ॲज इट इज कॉपी करूयात, हे सगळं आपण सिलेक्ट करूयात, सिलेक्ट ऑल म्हणूयात आणि हे कॉपी म्हणूयात आणि डिस्क्रिप्शनमध्ये आपण ॲज इट इज पेस्ट करूयात। पेस्ट झालं, पब्लिक, हा व्हिडिओ पब्लिकला दाखवायचा आहे का आपल्याला का अनलिस्ट करायचं आहे, म्हणजे आपण ज्यांना ही व्हिडिओ शेअर करणार आहोत, ही लिंक शेअर करणार आहोत, त्यांनाच फक्त ते दिसेल, इतरांना दिसणार नाही, आणि प्रायव्हेट केलं तर फक्त आपल्यालाच दिसेल। तर मला हा व्हिडिओ सर्वांना दाखवायचा आहे, त्यामुळे मी पब्लिक हे ऑप्शन सिलेक्ट करतो। मला लोकेशन ॲड करायचं आहे का, हो मला लोकेशन ॲड करायचं आहे, मी त्यासाठी डिवाइसला अलाव करतो आहे आणि तिथं मी माझ्या शहराचे नाव टाकतो आहे की जिथे मी हा व्हिडिओ बनवलेला आहे, सोलापूर महाराष्ट्र असं मी सिलेक्ट करतो। आता अजूनही बऱ्याचशा याच्यामध्ये गोष्टी, टेक्निकल गोष्टी आहेत, पण आपण जास्त डिटेलमध्ये न जाता आता या ठिकाणी अपलोड करणार आहोत। याच्यामध्ये इफेक्ट्स पण देता येतात आपल्याला काही, उदाहरणार्थ इथं नॉर्मल इफेक्ट आहे, बीम इफेक्ट आहे, ब्लश इफेक्ट आहे, पॉप आणि क्रश। आपल्याला इफेक्ट द्यायची जास्त आवश्यकता नाही पडत, कारण आपण हा एज्युकेशनल व्हिडिओ बनवतो आहे, त्यामुळे आपण ॲज इट इज नॉर्मल हा व्हिडिओ ठेवणार आहोत। त्यामुळे आम्ही इफेक्ट्स काढून टाकतो आहे आणि नॉर्मली व्हिडिओ फक्त काय करतो आहे, अपलोड करतो। आता अपलोड बटनला क्लिक केल्यानंतर हा व्हिडिओ माझा यूट्यूबला अपलोड होतो आहे। इथे मला
हाउ टू रेकॉर्ड स्क्रीन एडिट इन व्हिडिओ रेकॉर्डरच्या खाली 6%, 7%, 9%, 11% हे अपलोड स्टेटस दाखवत आहे आणि किती वेळ लागेल अबाउट 49, 47, 46 सेकंड हे लागेल अंदाजे असं त्याचं कॅल्क्युलेशन या ठिकाणी दिसत आहे आणि थोड्या वेळाने हा व्हिडिओ पूर्ण अपलोड होईल. मग आपल्याला याची लिंक कशी शेअर करायची हे या ठिकाणी दिसणार आहे. तर तुम्ही या प्रकारे अजून फक्त एडिटच झालं ना, अपलोड कुठं झाला? अपलोडचा व्हिडिओ बनवतो आहे अजून आपण, तो नंतर आपण टाकणार आहोत, त्यामुळे इथं आता परत एडिट करावं लागेल आपल्याला. हाऊ टू रेकॉर्ड स्क्रीन आणि हाऊ टू एडिट व्हिडिओ, एवढंच दोनच गोष्टी, फक्त रेकॉर्ड स्क्रीनच आहे. आता एडिट व्हिडिओ आणि अपलोड व्हिडिओचा बनवतो आहे आपण, त्यामुळे फक्त हाऊ टू रेकॉर्ड स्क्रीनचाच व्हिडिओ आहे हा. फाय सेकंड्स, 4, 3, 2 ओके, 1, 0 95% प्रोसीड झालेलं आहे. दिस व्हिडिओ इज रेडी टू बी वॉचड, म्हणजे आपल्या या ठिकाणी अपलोडचं काम झालेलं आहे. आपण हा व्हिडिओ टेस्ट करू शकतो, याला क्लिक करा, आपला व्हिडिओ ओपन होईल. फुल स्क्रीनला तुम्ही जर निवडला तर तुमचा व्हिडिओ या पद्धतीने दिसायला लागेल. चला तर मित्रांनो, तर मी तुम्हाला सांगणार आहे की अशा ॲपबद्दल की तो स्क्रीन रेकॉर्डिंग करू शकतो. तर तुम्हाला पहिल्यांदा सर्च करायचं आहे स्क्रीन रेकॉर्ड. थोडा वेळ तो लागतोच. हे कोणत्या प्रकारची वनस्पती आहे, ही अमर वेल आहे, ही वाढते कुठे, तरी कशी दिसते, या संदर्भातली माहिती, त्यानंतर या वनस्पतीमध्ये नायट्रोजनची कमतरता असते, अशा वनस्पती इतर प्राण्यांना अशा पद्धतीने ट्रॅप करतात, एमिनस फ्लाय ट्रॅप नावाची वनस्पती कशी काम करते, कशी अन्नग्रहण करते, तुम्ही सांगू शकता. तर अशा पद्धतीने माशामध्ये कसे अनुकूलन झालेले आहे, या आकृतीला तुम्ही माशाच्या